नमो नमः। राधे राधे। श्रावण महिन्यात येणाऱ्या अष्टमीला जन्माष्टमी असं म्हणतात का? कारण ना त्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचा वाढदिवस आपण साजरा करतो। कुठला बाप्पा? त्याचा वाढदिवस आपण दरवर्षी दहीहंडी फोडून साजरा करतो, बरोबर, कृष्ण बाप्पाचा वाढदिवस। आपण बघितलं की नाही मुलांनो, दरवर्षी आपण छान मोठ्या प्रमाणात दहीहंडी फोडून शिकवणार। त्या श्लोकात कृष्ण बाप्पाचं खूप छान वर्णन केलं आहे। आणि आरोग्य हंडी जर आपण फोडली तर नक्कीच आपल्याला त्याच रूपात त्याचं दर्शन होणार आहे। तयार सगळे? चला हात जोडायचे। मंदम हसंतम प्रभयालसंतम जनस्य चित्तम सततम हरंतम वेणुनितांतम मधुनादयंतम बालमुकुंदम मनसा स्मरामि। याचा अर्थ असा आहे, मंदम हसंतम प्रभयालसंतम, ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, तेजाने ज्याचा चेहरा चकाकतोय, आणि एक छोटंसं मंद म्हणजे खूप छोटंसं गोड स्माईल ज्याच्या चेहऱ्यावर आहे, अशा जनस्य चित्तम सततम हरंतम, प्रत्येक लोकाचं, प्रत्येक बघणाऱ्याचं चित्त जो सतत आपल्याकडे वेधून घेतो, अशा मेणू नितांतम मधुनादयंतम, सतत जो खूप गोड बासरी वाजवतो, अशा बालमुकुंदम मनसा स्मरावे, अशा छोट्या बाळ गोपाळ कृष्णाला मी मनापासून स्मरण करतो किंवा करते। किती छान श्लोक आहे की नाही? धन्यवाद। पुनर्मिलामः। जय श्रीकृष्ण।